रत्नागिरी जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे। यापैकी 67 गावांच्या सरपंच पदांची निवड ही राजकीय नेत्यांच्या शिस्ताईमुळे बिनविरोध झाली आहे। तसेच जिल्ह्यातील 686 प्रभागातील 1766 सदस्यांसाठी निवडणूक होणार होती, मात्र 11 सदस्यांची निवड ही बिनविरोध झाली असल्याने आता 666 सदस्यांच्या जागांसाठी 1206 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। जिल्ह्यातील रत्नागिरीतील तालुक्यातील पन्हाळी आणि चिपळूण तालुक्यातील गाणे गावाने प्रभाग रचनेतील बदलामुळे निवडणुकीवरती बहिष्कार टाकला आहे। माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथल्या सरपंच पदाच्या निवडीकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। वेळापूर हा राष्ट्रवादीचा बालेकल्या उत्तम जानकर यांचा हा गाव आहे। या ठिकाणी त्यांची सत्ता आहे। मोहिते पाटील ही सत्ता ताब्यात घेण्यासाठी धडपडत असताना या ठिकाणाहून माया अडसूळ नावाची तृतीयपंथी उमेदवार सरपंच पदासाठी उभारलेली आहे आणि जनतेचा उमेदवार म्हणून तिला मोठ्या प्रमाणात सध्या प्रतिसाद मिळतो आहे। 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तिने सर्वत्र आपला जाहीरनामा पसरवलेला आहे आणि हिच्या मागं सध्या प्रचार करताना मोठ्या संख्येनं ग्रामस्थ येताना दिसत आहेत। अकोला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सध्या टिपेला पोहोचलाय, मात्र अनेक गावातली निवडणूक गाजते ती नातेसंबंधातल्या लढतींमुळे। अनेक गावांमध्ये सख्खे भाऊ, काका पुतण्या, सख्ख्या जावा आणि काकू पुतण्यांमधला संघर्ष सध्या पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील लैराट ग्रामपंचायतीत सराटे कुटुंबातील काकू आणि पुतणीतच सरपंच पदाची सुरस आहे, अशीच लढत आहे अकोला जवळच्या बाबुळगावमध्ये। या गावात सरपंच पदासाठी काका आणि पुतण्या समोरासमोर उभे ठाकले आहेत, त्यामुळे नात्यांच्या भाऊगर्दीत गाव पुढारी जनतेला आता मताचा कौल मागताना दिसत आहेत। या निवडणुकीमुळे आलेली राजकीय मतभेदांची कटुता पुढे नात्यातल्या मनभेदात रूपांतरित होऊ नये हीच माफक अपेक्षा। मुक्ताईनगर मध्ये ज्या काही दोन ग्रामपंचायती आहेत, एकनाथ खडसे यांच्या समर्थकांचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे आणि आता हे वर्चस्व सुद्धा ताब्यात घेण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली ताकद पणाला लावल्याचं पाहायला मिळतं आहे। या कुऱ्हा ग्रामपंचायतीवरती जर विचार केला तर आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये मोठी चुरस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 203 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून यातील कर्जत जामखेड तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। त्या ठिकाणी भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली पाहायला मिळते आहे। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणण्याचा सपाटा लावल्यानं या ठिकाणी भाजपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच त्या ठिकाणी काय चित्र आहे हे स्पष्ट होणार आहे। तर शेवगाव तालुक्यातील भायगाव या ठिकाणी राष्ट्रवादीलाच मानणारे दोन पॅनल जे आहेत तर ते आमने सामने असल्याचं पाहायला मिळत आहे। क्षीरसागर कुटुंबियांचं मूळ गाव असलेल्या नवगण राजुरीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा चुलत्या विरुद्ध पुतणे असा संघर्ष पाहायला मिळतो। खरं तर या नवगण राजुरीच्या इतिहासामध्ये सुरुवातीचे 50 वर्ष या गावात बिनविरोध सरपंच ही संकल्पना होती, मात्र ज्यावेळी संदीप क्षीरसागर हे चुलते जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून दुरावले त्यानंतर पहिल्यांदा या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या संघर्षाला सुरुवात झाली। रायगड जिल्ह्यातल्या जवळजवळ 240 ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे आणि यापैकी आत्ताचं चित्र जे आहे ते म्हणजे 240 पैकी 50 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये दुसरा जर चित्र पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप आणि राष्ट्रवादीचं सुद्धा वर्चस्व आहे, त्यामुळे यावेळेस होणारं जे महाविकास आघाडीमुळे जे काही निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिंदेगट बाजी मारणार की महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आणि शिवसेना हे बाजी मारणार हे बघणं गरजेचं। भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रंधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे। अशात भंडारा तालुक्यातील आमगाव दिघोरी येथे सरपंच पदासाठी दोन जावा एकमेकींच्या समोर उभ्या टाकलेल्या आहेत। विना नागदेवे आणि पायल नागदेवे या दोघीही एकमेकींच्या समोर उभ्या टाकल्या असून त्यांची प्रचारात मोठी दोघींनीही आघाडी घेतल्याचे सध्या चित्र दिसत आहे। नेमक्या कोणती सून जिंकेल हे 20 तारखेच्या निवडणूक निकालानंतरच बघायला मिळेल। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।